ती त्याच्या वडिलांना व्हायला पाहिलंच तिचं पहिली रिॲक्शन असं अरे अरे गोड आहेत, फारच गोड आहेत. मला असं झालं हे नॉन फिल्टर्ड असणं हे फार महत्त्वाचं आहे. किंवा जेव्हा आम्ही पण पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली होती सगळ्यांनी तेव्हा एक छान स्मित हास्य होतं चेहऱ्यावर की म्हटलं हे फार गोड आहे आणि हे फार नॅचरल आहे आणि फार ह्युमन आहे. नाही ॲक्च्युली आरशदला तर मी डे वनपासून चिडवायला लागले होते त्याच्यामुळे त्याला कळलं होतं बापरे हे येड आहे काही हिच्यासोबत काही काही तुम्हाला लुक देतोय तिकडनं. तर की म्हटलं यार काय झालं तुला, कोण काही बोललं आहे का तुला, काय चेहरा केला आहेस तू. पण आफ्टर पॉइंट ऑफ टाईम तोही तेवढाच खेचायला लागला माझी आणि त्रास द्यायला लागला मला. प्रेक्षकांसाठी नवीन पर्वणी घेऊन येत आहे, नवीन चित्रपट आहे, चित्रपटाबद्दल काय सांगा. चित्रपट अत्यंत गोड झाला आहे आणि मी म्हटलं आमची टीम अत्यंत गोड आणि छान माणसं आहे ती. आणि खूप कमी वेळेला असं होतं की तुमची अख्खी टीमच फार अशी खूप पॉझिटिव्ह आणि छान माणसांनी भरलेली असते, पण ही अख्खी टीम तशी आहे आणि आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट. आणि अशा गोड माणसांकडनं गोडच कलाकृती बाहेर येणार आणि तसंच झालं आहे या शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटातनं. ट्रेलर मीही आत्ताच पाहिला पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसोबत आणि तो तुमच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पण फार गोड दिसतोय. सो आय एम हॅपी अबाउट व्हॉट एव्हर दिस प्रोजेक्ट इज टर्न्ड आउट टू बी. ओके, चित्रपटाची स्टोरी कशी अप्रोच झाली तुला आणि हे कॅरेक्टर कसं, ह्या कॅरेक्टरच्या शेड्स कशा? मला ॲक्च्युली आय प्रॉपरली गेव एन ऑडिशन फॉर दिस कॅरेक्टर आणि मला फार चांगलं वाटलं कारण की जेव्हा मला शिरीषाचं कॅरेक्टर कळलं तर शिरीषा अत्यंत एक नॉन फिल्टर्ड पर्सन आहे. इन द सेन्स की तिला वर्णभेद कळत नाही, तिला जातीभेद कळत नाही, तिला कोणाच्या हाईटमधला डिफरन्स काही दिसत नाही, तिला माणूस माणसासारखा दिसतो. आणि तुम्ही ट्रेलरमध्ये जसं पाहिलं तसं की त्याच्या वडिलांना व्हायला पाहिलंच तिचं पहिली रिॲक्शन असं अरे अरे गोड आहेत, फारच गोड आहेत. मला असं झालं हे नॉन फिल्टर्ड असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि अशा नॉन फिल्टर्ड माणसाचं कॅरेक्टर या पोरीचं कॅरेक्टर मी करू शकते हा विश्वास गणेश सरांनी दाखवला. हे ॲक्च्युली माझं भाग्य आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. ओके, हे कॅरेक्टरच्या शेड्स कसे आहेत, काय सांगशील कॅरेक्टरबद्दल? वर्कआउट करावं लागलं नाही ॲक्च्युली नॉट मच ह्यासाठी कारण की द टॉमबॉईश व्हर्जन ऑफ हर इज समथिंग दॅट इज कम्प्लिटली मी आणि मी माझ्या मित्रांसोबत असंच बेधडक वागते, खूप मस्ती करते त्यांच्या सगळ्यांसोबत. तसं मी तसंच मी हर्षद, तुषार आणि ओंकारसोबत मस्ती केली आहे ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन सुद्धा. त्यामुळे ते फार मला आय वॉज व्हेरी नॅचरल इन दोज ऑल दोज मुवमेंट्स आणि मी अजिबात माझ्यात काही असं हे ऑकवर्डनेस नव्हता काहीच आणि त्यांनी तेवढीच साथ दिली मला छान. बट अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की हे जे मी ॲक्सेप्टन्सबद्दल म्हणते तेही मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी फॉलो करण्याचा प्रयत्न करते, पण ते आणखीन इफेक्टिव्हली कसं फॉलो करायचं हे मला शिरीषाने दिलं आहे डेफिनेटली. ओके, ह्या चित्रपटाची स्टोरी खूप वेगळी आहे, खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, वेगळ्या पद्धतीने आहे. तू काय सांगशील की तुला किती भावली आहे स्टोरी? नाही नाही मला प्रचंड आवडली आहे स्टोरी ही कारण मी म्हटलं असं महत्त्वाच्या विषयावर भाष्य करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक खूप असा गोड अनुभव अशी ही फिल्म झाली आहे कम्प्लिटली. त्यामुळे वेन एवर यू सी दिस फिल्म किंवा जेव्हा आम्ही पण पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली होती सगळ्यांनी तेव्हा एक छान स्मित हास्य होतं चेहऱ्यावर की म्हटलं हे फार गोड आहे आणि हे फार नॅचरल आहे आणि फार ह्युमन आहे. त्यामुळे हे जे काही हा जो काही अनुभव आम्ही तुमच्या समोर आणला आहे तो तुम्हालाही आवडेल हीच अपेक्षा आहे डेफिनेटली. ओके, कोऍक्टर म्हणून हर्ष तुझ्यासमोर होता पहिल्या दिवशी ज्यावेळी भेट झाली त्यावेळी आपण एक समोरच्याला जज करतो नक्की कसं असेल, तुझ्या मनात काय फिलिंग काय चालू? नाही ॲक्च्युली आरशदला तर मी डे वनपासून चिडवायला लागले होते त्याच्यामुळे त्याला कळलं होतं बापरे हे येड आहे काही हिच्यासोबत काही काही तुम्हाला लुक देतोय तिकडनं. पण हा तर त्यामुळे इट वॉज लाईक की आय वॉज ऑल फन अँड गेम्स जसं मी आहे जसं मी नॉर्मली पण वागते तशी. सो मी तशीच त्याच्यासोबतही होते. हर्षदला मी डे वनपासून चिडवायला घेतलं होतं कारण की तो जेव्हा शांत असतो किंवा कुठल्याच गोष्टीचा विचार करत नसतो, निर्विकार त्याचा जेव्हा चेहरा असतो तेव्हा त्याचा चेहरा असा होतो की असं वाटतं की ह्याला कुठल्या गोष्टीचा राग आला आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीचं प्रचंड दुःख आहे याच्या मनात, याला काहीतरी त्रास होतो आहे असं. तर मी त्याला खूप चिडवायचे सेटवर की म्हटलं यार काय झालं तुला, कोण काही बोललं आहे का तुला, काय चेहरा केला आहेस तू. पण आफ्टर पॉइंट ऑफ टाईम तोही तेवढाच खेचायला लागला माझी आणि त्रास द्यायला लागला मला. बट हा बट आय एम रिली ग्लॅड मला कारण हर्षद खूप गोड हसतो, तो हसताना खूप गोड दिसतो त्यामुळे त्यांनी सतत हसावं असं मला वाटतं. त्यामुळेच हा प्रयत्न होता आणि तो सफल झाला आहे मला असं वाटतं. ते गोड आहे पार्क वर्ग मला फार आवडतो. ओके, एक शेवटचा प्रश्न की आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या पटडीचे रोल केले, याच्या पुढे तुला असं काय वाटतं की मला असं असं रोल करायला पाहिजे असं तू काय ठरवले किंवा असं असं काय आहे का तुझं? असं मला असं वाटतं की मला खूप समाधान देणारा एक रोल मी ऑलरेडी एका चित्रपटात आत्ताच केला आहे. तो चित्रपट तुमच्या भेटीला पुढच्या वर्षी येणार आहे त्यामुळे मी फार एक्सायटेड आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षापासूनच मी त्या चित्रपटाबद्दल भरभरून बोलणार आहे 3-4 महिने. त्यामुळे लेट्स जस्ट वेट फॉर दॅट. ओके, प्रेक्षकांना आव्हान करशील चित्रपट कधी येतो आणि? येस,
चित्रपट आमचा येतो आहे 3 तारखेला, शॉर्ट अँड स्वीट नावाचा खूप गोड चित्रपट झाला आहे. तुम्ही तुमच्या अख्ख्या फॅमिलीला जाऊन बघू शकता असा चित्रपट झाला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा तुमचा जो काही तुम्हाला वाटतो आहे तो या चित्रपटातनं बोध घ्या. तुमच्या समोरच्या पुढच्या पिढ्यांना हा बोध द्या. त्या सगळ्यासाठी तुम्ही प्लीज 3 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा शॉर्ट अँड स्वीट. थँक्यू. थँक्यू.